विधानसभा मतदार संघातील पांगरबाग, हादगाव विधानसभा मतदार संघातील चोरणबाग या दोनही ठिकाणी फार कमी मतदान झालं होतं. भोकर विधानसभा मतदार संघातील पाकिट अंडार या ठिकाणी मतदान खूप जास्त झालं होतं. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा मतदारसंघ आणि त्याचबरोबर 16 नांदेड लोकसभा मतदारसंघ याची पोटनिवडणूक असा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिताही आजपासून लागू झालेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 27,71,453 एवढे मतदार आजच्या घडीला आहे. यामध्ये नामांकनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत बदल हा होत असतो. त्याचप्रमाणे जर मतदानाच्या आणि एकंदरीत या प्रक्रियेच्या कार्यक्रमाचा विषय घेतला तर दिनांक 22 तारखेला आपल्या या निवडणुकीची अधिसूचना ही जारी होईल. 29 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला नामांकन भरण्यासाठीची मुभा आहे. 30 तारखेला या सगळ्या प्राप्त नामांकनांची स्क्रुटिनी किंवा त्यांची छाननी होईल. 4 तारखेपर्यंत 4 नोव्हेंबरपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. अशा प्रकारे 4 नोव्हेंबरला आपल्याला लढत असणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी फॉर्म 7A ही मिळेल. 20 नोव्हेंबर 2024 बुधवार या दिवशी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर 2024 शनिवार या दिवशी काउंटिंग अर्थात मतमोजणी होईल. आपल्या 6 लोकसभा ज्या नांदेड लोकसभेतले जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा ही सोबत होणार आहे. त्यासाठी 2 वेगळी यंत्रणा राहतील परंतु पोलिंग स्टाफ हा एकच राहील. त्यामध्ये 1+5 असा पोलिंग स्टाफ राहतो आणि त्यांना विशेष मार्गदर्शन मतदारांना त्यावेळेस केलं जातं. या अनुषंगाने इतर सगळ्या आपल्या जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे. यामध्ये विशेषतः आचारसंहितेची अंमलबजावणी असेल, मनुष्यबळाचं व्यवस्थापन असेल, ईव्हीएमचं मॅनेजमेंट असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आपले जे जे नोडल ऑफिसर्स आहेत ते सध्या कार्यरत आहेत. यामध्ये सर्वांना एकच सूचना आहे की कुठल्याही प्रकारे शासकीय व्यासपीठाचा वापर किंवा शासकीय निधीचा वापर हा प्रचारासाठी करता येणार नाही. त्याचप्रमाणे रॅलीज असतील, मोर्चे असतील, आंदोलनं, निवेदनं यांच्यावर सुद्धा बंधनं असतात. आगामी 72 तासांमध्ये आपल्याला ही अंमलबजावणी पूर्ण करायची आहे. अनधिकृत जे काही फलक असतील किंवा विनापरवानगी घेतलेले जे काही जाहिराती असतील त्याच्यावर सुद्धा यामध्ये कारवाई करणं अपेक्षित आहे. तर त्या अनुषंगाने हे काम आपलं सुरू झालेलं आहे आणि आगामी 72 तासात आपण ते पूर्ण करणार. प्रशासनाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? प्रशासनाची 100% तयारी यामध्ये झालेली आहे. मनुष्यबळ आपल्याला जे लागतं ते आपल्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. ज्या ईव्हीएम मशीन्स लागतात त्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यांची फर्स्ट लेवल चेकिंग ही भारत इलेक्ट्रिकल लिमिटेडने आपल्याला करून दिलेली आहे. त्याचबरोबर इतर ज्या सगळ्या बाबी आहेत ज्या लोकसभेच्या वेळेस आपण ज्यांची निविदा प्रक्रिया केली होती ते सुद्धा आपल्याकडे आता परिपूर्ण आहे. माझं सगळ्या नांदेडकरांना हेच आवाहन राहील की गेल्या लोकसभेच्या थोडा आपला अनुभव यामध्ये चांगला नव्हता. आपण 61% येऊन थांबलो होतो. मात्र यावेळेस आपण एक सगळ्यांनीच बाहेर पडून निवडणुकीसाठी मतदान केलं पाहिजे. कारण शेवटी आपणच आपलं भविष्य ठरवत असतो. अनेकदा असं आपल्याला वाटतं की माझ्या एका मतानं काय होणार, परंतु आपण बघतो की दिवसेंदिवस जशी मतदानामधली जुरस वाढत जाते आणि जसं निवडणूक या आता एकेका मतासाठी सुद्धा अनेक ठिकाणी निकाल बदलत आहेत तर त्या अनुषंगाने सर्वांनीच बाहेर पडणं आवश्यक आहे. यासाठी आवश्यक ती सगळी व्यवस्था केलेली आहे. आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती सगळ्या सुविधा देतो. पिण्याचं पाणी असेल त्या ठिकाणी सावलीची व्यवस्था, रांगेत उभं राहण्याचं कुठलाही विषय यावेळेस नाही कारण आपण पूर्ण बसण्याची व्यवस्था करत असतो. त्याचबरोबर शौचालय असेल किंवा इतर ज्या सुविधा असतात दिव्यांग बांधवांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प असतो, व्हील चेअर असतो, आपण प्रत्येक बाबीची त्या ठिकाणी काळजी घेतो. आणि मतदानासाठी येणं आणि मतदान करणं हा एक सुखद अनुभव राहावा एवढंच आपलं त्यामध्ये उद्दिष्ट आहे. यावेळेस आपण इव्हन जे पोलीस आपले त्या ठिकाणी बांधव असतात त्यांची सुद्धा एक वेगळी कार्यशाळा घेणार आहे की त्यांनाही आपण यामध्ये सामावून घेणार आहे की आलेल्या मतदाराला कशा प्रकारे चांगला अनुभव येईल. तर त्या अर्थाने आपण परिपूर्ण तयारी केली आहे. थँक्यू.